पूरग्रस्तांच्या मागण्यांसाठी सांगलीत कृष्णा नदीमध्ये आंदोलन करण्यात आलं. सामाजिक संघटना आणि पूरग्रस्त नदीमध्ये उतरत यावेळी जलसमाधी आंदोलन केलंय. त्या आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं एका संतप्त पूरग्रस्त तरुणानं यावेळी आंदोलनादरम्यान थेट नदीत उडी घेतली आहे. ऑगस्ट 2019 मध्ये सांगली जिल्ह्यात महापूर आला होता. या पुरामध्ये मोठ्या प्रमाणावर नागरी वस्तीत पाणी शिरल्यानं कुटुंबच्या कुटुंब उद्ध्वस्त झाली आहेत. या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाकडून पूरग्रस्तांना अनुदान आणि मदतीची घोषणा करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाकडून मदत देण्यात आली, मात्र अजूनही सांगलीतल्या पूरग्रस्तांना अनुदान आणि घोषित करण्यात आलेली मदत मिळाली नाही. पूरग्रस्तांना त्यांची हक्काची मदत मिळावी या मागणीसाठी सांगलीमध्ये विविध सामाजिक संघटनांनी आणि पूरग्रस्तांनी मिळून आंदोलन केलं. ज्या नदीमुळे या शहराला महापुराचा फटका बसला त्याच कृष्णा नदीमध्ये उतरत जलसमाधी आंदोलन करण्यात आलं. जिल्हा प्रशासनाच्या निषेधार्थ यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, मात्र आंदोलनाकडे प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्यानं या ठिकाणी असणाऱ्या एका संतप्त तरुणानं थेट नदीच्या पात्रामध्ये उडी घेतली. पण या ठिकाणी असणाऱ्या पालिका आणि पोलीस कर्मचाऱ्यांनी तातडीनं पाण्यात उतरत तरुणाला नदीतून बाहेर काढत वाचवलंय. 26 जानेवारी 2020 रोजी देशाचा प्रजासत्ताक दिन साजरा करत असताना ह्या देशातील ह्या सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त नागरिक स्वतःच्या हक्कासाठी इथं जीव देण्यापर्यंत इथं पूरग्रस्तांची परिस्थिती झाली आहे. आताच वसीम चिखलकर ह्या पूरग्रस्तानं इथं उडी मारलेली होती, जीवनरक्षक टीमनं त्याला वाचवलेलं आहे. एक सांगलीकर पूरग्रस्त नागरिक म्हणून माझं एवढंच म्हणणं आहे की इथं मागच्या सत्ताधाऱ्यांच्या विरोधात, खास करून पश्चिम महाराष्ट्रात आता महाविकास आघाडीने राजकारण करून इथं सत्ता स्थापन केली, मात्र सत्तेवर येऊन त्यांना पण 3 महिने झाले. काल पालकमंत्री महोदयांना आम्ही भेटलो तरी सुद्धा या सरकारचे डोळे उघडत नाहीत. आणि या सांगली जिल्हा प्रशासन नतद्रष्ट आहे. तुमचे पैसे देतो पूरग्रस्तांकडे टक्केवारी मागण्याचा प्रकार तहसीलदार ऑफिसच्या कर्मचाऱ्यांकडे चाललेला आहे. जोपर्यंत या सर्व पूरग्रस्त व्यापारी बंधू भगिनींना शेतकऱ्यांना निधी मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन थांबणार नाही. हिथून पुढे ह्याच्यापेक्षा तीव्र पद्धतीने आम्ही आंदोलन छेडणार आहोत. तात्काळ ह्याची राज्य सरकार व जिल्हा प्रशासन नोंद घ्यावी एवढीच अपेक्षा व्यक्त करतो.